नमस्कार. सर्वप्रथम आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, इथे जमलेले सगळे पालक, शिक्षक आणि सगळे विद्यार्थी, माझं इथे कौतुक केल्याबद्दल धन्यवाद. खरंच म्हणजे मी मला प्रवासात थोडासा कंटाळा आला होता, पण इथे आल्यावर इतकं जल्लोषाचं किंवा उत्साहाचं वातावरण बघून माझ्यात पण एक नवीन चेतना निर्माण झाली आहे. सगळ्यात पहिल्यांदा सांगायचं तर मी थोडासा प्रवास सांगते. माझे जरी बाबा पोलीस कॉन्स्टेबल आहेत, आई शेती करते, आईचं शिक्षण 7वी, बाबांचं 12वी झालं आहे, पण तरी पण त्यांनी लहानपणापासूनच मला की तू शिक आणि तुला जे काही करायचं आहे त्याला आमचा पाठिंबा आहे असं म्हणजे मनात बिंबवलं होतं. तर गावाला शाळा चांगल्या नव्हत्या, तर मला अगदी 8वीपासूनच तुला कुठल्या ज्या बाहेरच्या शाळेत जायचं आहे चांगल्या तिथे जा म्हणून मी 12मधीला गेले. तिकडे हॉस्टेलला राहिले 8वी ते 12वी. पण त्याही दरम्यान म्हणजे मी मुद्दामून सांगते, इथे बरेच पालक आहेत उपस्थित म्हणून, तर पालकांचा रोल कसा महत्त्वाचा राहिला. म्हणजे माझ्या आईबाबांना काही जास्त माहिती नव्हतं की मी कुठलं फील्ड चूज करावं, किंवा माझ्यावर कधी त्यांनी फोर्स नाही केलं, तुला जे करायचं आहे ते तू निवड. तर मग तर इतकं छान म्हणजे मला त्यांनी सपोर्ट केला. तर प्रत्येक डिसिजन म्हणजे अगदी मी BSc ॲग्रिकल्चर करायचं आहे, UPSC करायची आहे, मला इथे इथे राहून शिक्षण करायचं आहे, हे सगळे माझे स्वतःचे निर्णय होते. म्हणजे स्वतःचे म्हणजे माझ्या टीचर्सनी किंवा बाकीचे जे सिनियर्स आहेत त्यांना कोऑर्डिनेट करूनच किंवा त्यांच्याशी हितगुज करून केले होते. पण त्या प्रत्येक निर्णयाला मला पालकांनी सपोर्ट केला, त्याच्यामुळे मग मला जे काही करायचं होतं ते मी स्वतःचं ठरवलं होतं. आणि जेव्हा म्हणजे माझ्या मनात असं आलं की मी स्पर्धा परीक्षा द्यावी किंवा सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये मला जायचं आहे, तर हे कुठेतरी हायस्कूलपासूनच मनात गेलं होतं. किंवा आम्ही नेहमी पोलीस हेडक्वार्टर्समध्ये राहायचो, तर तिथे ते सगळ्या ऑफिसर्सची वर्दळ किंवा सगळं बघून एक आपल्याला ह्या प्रशासनामध्ये जायचं आहे असं तेव्हा मनात बिंबलं होतं. पण मग अभ्यास असा काही केला नव्हता. मग पुन्हा जेव्हा कॉलेजमध्ये आले तेव्हा थोडीफार सुरुवात केली की आपण मी ठरवलं होतं की आता मी जे काही करेल ते लवकरात लवकर करायचं आहे. कारण कितीही नाही म्हटलं तरी गावाला असं होतं की म्हणजे मी 21 वर्षांचे झाले तेव्हा सारे किती दिवस शिकणार आहे आणखी, म्हणजे आईबाबांना तर हिचं लग्न कधी करणार आहे तसं. तर मग मला माहिती होतं माझ्याकडे फार कमी वेळ आहे आणि मी जर का हे 2-3 वर्षात करू शकले तरच, नाहीतर मग मला फार जास्त हर्डल्सचा सामना करून पुढे जायला लागेल. म्हणून मग मी अगदी कॉलेजमध्ये असतानाच सिन्सिअरली अभ्यासाला स्टार्ट केली. मग फक्त कॉलेजचा अभ्यास पण व्यवस्थित केला जे डिग्रीमध्ये आहे ते, आणि त्याचप्रमाणे जे सॅटर्डे संडे सुट्ट्या मिळतात त्याचा एकदम इफेक्टिव्ह प्लॅन करून यूज केला. मग डिग्रीमध्ये असतानाच सगळं बेसिक NCERTs वगैरे वाचून ठेवले होते. आणि मग म्हणजे माझं त्याच्या मागचं गमक काय होतं फक्त की जेव्हा मी डिग्री संपल्यावर फुल फ्लेज्ड अभ्यास करायला जाईन तेव्हा माझ्यासाठी कोणत्या कन्सेप्ट नवीन नसतील, फक्त मला ब्रशअप किंवा ते करंट हॅपनिंगशी लिंक करायचं आहे. तर मग ते सगळं मी व्यवस्थित केलं आणि त्या दरम्यान मी का करू शकले किंवा मला सगळे नेहमी सांगतात की तू सांगत जा, उल्लेख करत जा. म्हणजे मी म्हणते की मला हे यश मिळालं त्याच्यामागे फक्त माझी सिन्सिअरिटी किंवा कन्सिस्टन्सी ह्या दोनच गोष्टी आहेत. आपण सगळ्यांकडे इंटेलेक्च्युअल लेवल सेम आहे, सगळे सेम कष्ट करतो किंवा सगळे सेम बुक्स वाचतात, बट डिफरन्स फक्त ह्या दोन क्वालिटीजवर पडतो. मग मी कॉलेजमध्ये असताना अगदी मी 4 वर्ष फोन नव्हता माझ्याकडे, मोबाईल फोन, तर मला सगळे असे चिडवायचे की तू कुठल्या काळात राहते, म्हणजे आता सगळं एवढं ऑनलाईन आहे अवेलेबल पण तू नाही वापरत फोन. पण मला होतं की मला आईबाबांशी बोलायला लागतं तर माझ्या फ्रेंड्सकडे आहे ऑनलाईन म्हणजे नेट वगैरे लागतं तर लायब्ररीमध्ये इंटरनेट आहे, मग माझ्याकडे गरज नाही आहे अक्षरशः. म्हणजे माझं मी सरांना बोलताना सर म्हणले की आवर्जून सांग, म्हणजे माझं फेसबुकचं अकाउंट नव्हतं स्वतःचं अगदी रिझल्ट लागेतोपर्यंत. रिझल्ट लागल्यावर 2 दिवसांनी मी पहिल्यांदा फेसबुक ओपन केलं आयुष्यात. तर म्हणजे हे सॅक्रिफाईस म्हणून नाही, पण आपण कुठल्या तरी ज्या पाथनी चाललो तिकडे डेव्हिएट नको व्हायला किंवा फोकस राहायला पाहिजे. असं नाही की सोशल मीडिया किंवा हे डिस्ट्रॅक्टिंग आहे, तर त्यांचा तुम्ही जर का एकदम इफेक्टिव्ह यूज करून घेतला तर ते तुमच्या प्रिपरेशनमध्ये पण महत्त्वाचे पडतात. कारण की मी जेव्हा मग फुल फ्लेज स्टडी करायला लागले तेव्हा ऑनलाईन कंटेंट वापरायला लागले तेव्हा फोन वापरायला लागले, पण डेलिबरेटली व्हॉट्सॲप किंवा जे बाकीचे आहेत इंस्टाग्राम वगैरे त्याच्यावर मी नाही गेले कधी, कारण की मला माहिती आहे की मी कुठेतरी डिस्ट्रॅक्ट होईल म्हणून. मग फक्त ते कन्सिस्टन्सी ठेवली. आणि हां, मी कॉलेज माझं 2017 माझं ग्रॅज्युएशन झालं पुण्यामधून एप्रिलमध्ये, आणि लगेच जूनमध्ये एक्झाम होती. तर मला असं ठरवलं होतं की मला चेक करायचं होतं स्वतःची अभ्यास मी कुठेपर्यंत केला आहे जो काही केला आहे तो, आणि थोडंसं एक ट्रायल म्हणून आपण देऊयात एक्झाम म्हणून मी ती प्रिलिम दिली होती 2017 पण ती नाही क्वालिफाय झाली. आणि मला एक्सपेक्टेड होतं की मी एवढ्या छोट्याशा अभ्यासात नाही होणार क्वालिफाय, पण मग मी ते एक माझ्या मनात घेतलं की जरी हे मला अपयश आलं आहे
किंवा मी आता असं एक्सक्यूज नाही देऊ शकत ना की माझा हा फर्स्ट अटेम्प्ट आहे किंवा फर्स्ट अटेम्प्टला चालतं. मग मी माझ्या डोक्यात नेहमी सांगायचं की नाही आता माझा फर्स्ट अटेम्प्ट गेला, मला जे काही करायचं आहे ते ह्याच अटेम्प्टमध्ये करायचं आहे आणि हा माझा हा आणि लास्ट अटेम्प्ट असेल. तर मग पूर्ण अभ्यास केला त्याच्यासाठी वर्षभर. मग सेम की मायक्रो प्लॅनिंग, एक मायक्रो प्लॅनिंग तर असतंच की आपल्याला ह्या दिवसांमध्ये हे करायचं आहे एवढ्या आठवड्यांमध्ये, मग डे वाईज प्लॅन केलं आणि त्याच्यामध्ये एक सेल्फ कंडिशनिंग करायचं आहे. म्हणजे समजा मी ठरवलं आहे आज मी हे चॅप्टर्स कम्प्लीट करेल आणि नाही केलं कम्प्लीट तर स्वतःला पनिश करायचं. पनिश म्हणजे एकदम हार्श नाही पण मग थोडंसं काहीतरी जे आवडतीचं आहे ते नाही खायचं, किंवा मग दुसऱ्या दिवशी जरा अर्धा तास एक्स्ट्रा अभ्यास करायचा. आणि पॉझिटिव्ह पण, जर का मी एकदम मनासारखा अभ्यास केला, एखाद्या टेस्टमध्ये चांगले मार्क मिळाले तर मग जे आवडतं ते करायचं, किंवा एक अर्धा तासाचा ब्रेक घेऊन बाहेर फिरायला जायचं. तर हे फक्त स्वतःची डिसिप्लिन मेंटेन करण्यासाठी होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक आहे की आपल्या सगळ्यांकडे सेम बुक्स आहेत, सेम सिलॅबस आहे, आपण सगळे सेम क्वेश्चन्स फेस करतो, मग फरक कुठे पडतो किंवा आपल्यात काहीतरी कमी असते. आणि सगळ्या म्हणजे कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये किंवा सगळीकडे तुम्हाला सेम सल्ले देतील की हे वाचा, पण सगळ्यात महत्त्वाचं एक स्पॉट ॲनालिसिस असतं ते की तुमच्या स्वतःचे स्ट्रेंथ आणि विकनेसेस ओळखा आणि त्याच्यावर काम करा. कारण की माझ्यासाठी समजा इकॉनॉमिक्स किंवा पॉलिटी सोपं असेल तर दुसऱ्यांना ते अवघड जाईल, आणि मी बाकीचे लक्ष्मीकांत एवढ्या वेळा वाचाय म्हणून मी पण वाचतात तर ते माझ्यासाठी उपयोगी नाही पडणार. तर मग स्वतःचे स्ट्रेंथ ओळखा, ते स्ट्रेंथ आहे ते आणखीन जास्त स्ट्रॉंग करायचा प्रयत्न करा आणि जे विकनेसेस किंवा लॅक्युना सापडतात त्याच्यावर ओव्हरकम करा. आणि एक्झाम मग ही UPSC MPSC किंवा कोणत्या पण क्षेत्रात, म्हणजे तुम्ही जे काही ठरवलं आहे तर त्याचं पर्पज क्लिअर असू द्यात आणि त्या एक्झामसाठी किंवा त्या पर्टिक्युलर गोष्ट मिळवण्यासाठी ज्या ज्या काही रिक्वायरमेंट आहेत त्या पूर्ण करण्यासाठी 100% एफर्ट्स द्या. एक महत्व म्हणजे मी सांगायला विसरलं किंवा मी स्वतः पण आजारी पडले होते मेन्सच्या वेळी, तर ते डिस्ट्रॅक्ट होतं. मग त्याच्या अगोदर मला एक माहिती होतं, माझे सर सांगायचे नेहमी की कोणत्या पण गोष्टीत तुम्हाला जर का एक्सलन्सी गाठायची असेल तर तीन गोष्टी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहेत. एक म्हणजे इंटेलेक्च्युअल शार्पनेस, मग ह्या एक्झाममध्ये तुम्ही जे सगळे कंटेंट वाचता, न्यूजपेपर वाचता, करंट हॅपनिंग्स आहेत तर त्यांच्यावर तुमचं थॉट प्रोसेसिंग कसं होतं, तुम्ही ते कसं व्यक्त करू शकता, हे सगळं आपल्या अभ्यासातून येणार आहे. मग ते पहिलं म्हणजे इंटेलेक्च्युअल शार्पनेस, दुसरं म्हणजे फिजिकल फिटनेस. कारण की अगदी एक्झाम अशी असतं आहे मेन्स वगैरे, तुम्हाला एका दिवशी 6 तास लिहावं लागतं तर त्याच्या फक्त तुम्हाला इन्फॉर्मेशन असून चालत नाही, किंवा जर का तुम्हाला एक वर्षभर कन्सिस्टंटली अभ्यास करायचा असेल तर ते फिजिकली फिट राहणं महत्त्वाचं आहे. मग त्याच्यावर पण सगळ्यांनी वर्क करायला पाहिजे. आणि तिसरं म्हणजे मेंटल टफनेस. कारण की हेच नाही, इथे तर होतं की प्रत्येक दुसऱ्या दिवशी स्वतःवर आपण डाऊट घ्यायला लागतो की अरे माझ्याच्याने होणार आहे का, मग आपण एवढ्या मोठ्या कॉम्पिटिशनचा विचार करायला लागतो. पण मग त्याच्यासाठी एक मेंटल स्टॅबिलिटी किंवा स्वतःचं जे सेल्फ इव्हॅल्युएशन आहे किंवा सेल्फ टॉक म्हणतो आपण, की चिंतन जसं असतं की स्वतःचं स्वतःला सांगत राहा, इव्हॅल्युएट करत राहा की मी कुठे आहे. आणि एक म्हणजे कॉन्फिडन्स किंवा एनकरेज होण्यासाठी काहीतरी मोठं मिळवायचं असं नसतं, आपण एक छोटंसं टार्गेट सेट केलं आहे आणि ते मिळवलं तर एक कॉन्फिडन्स येऊन जातो की अरे मी काही ठरवलं आहे तर ते मी मिळवते. तर हे सगळं सुरू असू द्यात आणि ह्या तीन टप्प्यांवर वर्क केलं तर नक्कीच यश मिळेल. आणि मी असं होतं की आहे की आता माझं यश मिळालं तर सगळ्यांनी कौतुक करतात, पण मी नेहमी सांगते की हे माझं एकटीचं यश नाही आहे, ह्याच्यामागे माझी पूर्ण टीम आहे. मग ते टीम म्हणजे पॅरेंट्स असतील, माझे फ्रेंड्स असतील, सगळे टीचर्स, त्यांच्या सगळ्यांमध्ये एवढं छान बॉन्डिंग होतं की म्हणजे मी सोडून सगळ्यांना माहीत होतं की माझं ह्यावर्षी लिस्टमध्ये नाव येणार आहे. अक्षरशः म्हणजे तो रँक खाली गेला तर माझे फ्रेंड्स होते त्यांनी कंट्रोल एफ करून माझं नेम न सर्च करता डायरेक्ट लिस्टवरून बघायला सुरुवात केली होती की पहिला कुठेतरी पेजवर असणार आहे नाव म्हणून. तर हा कॉन्फिडन्स त्यांनी मला पूर्ण प्रोसेसच्या दरम्यान पण दिला होता, किंवा मग मला असं कधी आयसोलेटेड फील नाही झालं. मग त्याच्यामुळे तुम्ही सगळे तुमचे फ्रेंड्स, त्यांच्याशी असलेले रिलेशन, म्हणजे अगदी एक्झामसाठी पण आणि बाकीचे टेन्शन्स रिलीव्ह करण्यासाठी पण यूज करा. आणि एक इफेक्टिव्ह यूज ऑफ रिसोर्सेस, मग ते टाईमपासून सगळे स्टडी मटेरियल, टीचर्स, ह्यांचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्या. आणि शेवटी की अनसर्टन्टीची टेस्ट आहे असं म्हणतात की अनसर्टन पब्लिक सर्व्हिस कमिशन, हे सगळ्यांना माहिती आहे. मग आपण सगळ्यांनी स्वतःहून डिसिजन घेतलेला आहे की आपल्याला ह्या फील्डमध्ये उतरायचं आहे, मग आपले कष्ट पण तेवढेच पाहिजेत. मग आपल्याकडे फक्त आपले हार्डवर्क, कन्सिस्टन्सी आणि सिन्सिअरिटी हे ॲसेट आहेत. तर मग माझं असं होतं की मी हे ॲसेटचा फुल यूज करेल आणि ती अनसर्टन्टी कमी करण्याचा प्रयत्न करेन. मग हे एवढंच होतं आणि बाकी काहीच नाही आहे सांगण्यासारखं. म्हणजे वेगळं काही नाही केलं, वेगळे काहीच बुक्स नाही वापरले, फक्त एक्झामच्या रिक्वायरमेंट्स पूर्ण केल्या. समजा मेन्स असेल, आन्सर रायटिंग आहे तर ते सिन्सिअरली केलं. मी इंटरव्ह्यूसाठी थोडीशी घाबरायचे किंवा पब्लिक स्पीकिंगचं
मला लो कॉन्फिडंट होते मी, तर मी मुद्दा म्हणून मॉक इंटरव्ह्यूज जायचे, ग्रुप डिस्कशन करायचे. तर प्रत्येक टप्प्याला त्या त्या एक्झामला न्याय किंवा त्या त्या परीक्षेला न्याय द्यायचा प्रयत्न केला आणि एक परिणिती म्हणून शेवटी यश मिळालं. तर पुन्हा एकदा इथे सगळ्यांसमोर माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. आणि तुमच्या सगळ्यांना पण फार फार शुभेच्छा. जे काही मिळवायचं आहे ते एकदम ऑनेस्टली प्रयत्न करून मिळवा आणि यश नक्कीच तुम्हाला मिळेल. आणि इथे मी सगळ्यांच्या जसं मनोगतात सांगितलं की इथे पुढे हा टप्पा इथे संपत नाही आहे, म्हणजे यू पी एस सी हे काही साध्य नाही आहे तर ते साधन होतं जे काही करायचं ते म्हणजे मिळवण्यासाठी. तर मी नक्कीच एक प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि संवेदनशील अधिकारी बनण्याचा प्रयत्न करेल. त्यांच्यासाठी तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेतच. थँक्यू. ती ताई काय बोलली ते समजलं का तुम्हाला? त्याच्यातला एकच मुद्दा लक्षात ठेवा, बाकी नंतर येतं आहे आपोआप. तिचं फेसबुकचं अकाउंट ती पास झाल्यावर सुरू केलं तिने. आपल्याला तर आता झुकरबर्गचे मेसेज यायला लागले की इतकं काय काम करतायत तुम्ही याच्यावर. तिचा अँड्रॉइड मला माहिती आहे म्हणून सांगतोय, तिचा अँड्रॉइड मोबाईल तिने पास झाल्यावर घेतला आहे. इथे घरी असं सांगितलं जातं की अँड्रॉइड आणि इंटरनेटशिवाय तर आय एस होऊ शकत नाही माणूस, पर बिचाऱ्या घरच्यांना काहीच समजत नाही. तर हे लिहा आपल्या डायरीत जे ठरलं आहे त्याप्रमाणे, ठीक.